काश्मीरमधील पुलवामा इथे सुरक्षा दलाच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नगरमध्ये काँग्रेसनं निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसनं पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे. जम्मू काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नगरमध्ये काँग्रेसनं पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. यावेळी मुस्लिम समाजानंही निषेध आंदोलनात सहभाग घेत दहशतवादाला पोषणाऱ्यांना धडा शिकवण्याची मागणी केली आहे. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, श्यामराव वाघसकर, फिरोज खान, हनीफ शेख, रिजवान शेख, शाहूराणा शर्मा, अभिजित कांबळे, वसीम सय्यद, अनवर सय्यद, मयूर पाटोळे, मोबिन शेख, रफिक शेख आदी उपस्थित होते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. काल जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे भारतीय सैन्यांवर भ्याड हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये सुमारे 42 भारतीय सैनिक शहीद झाले. आम्ही या ठिकाणी अहमदनगर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीनं सदर घटनेचा तीव्र निषेध करतो आणि त्या ठिकाणी आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो की आता शांत बसायची वेळ निघून गेलेली आहे. आता त्या ठिकाणी या अतिरेक्या संघटनांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर प्रतिहल्ला करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. त्या ठिकाणी आमचे 42 सैनिक मारले गेले. आमची मागणी राहील की त्या ठिकाणी या 42 सैनिकच्या दुपटीनं त्या ठिकाणी पाकिस्तानी चिरडून काढायला पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तानसारख्या दुश्मन राष्ट्राला आम्ही धडा शिकवणार नाही तोपर्यंत ह्या कारवाया त्या ठिकाणी चालूच राहतील. काल पुलवामामध्ये जे सैन्य हल्ला झाला तर आमचे देशाचे 42 वीर जवान शहीद झाले. आम्ही अहमदनगर शहर काँग्रेस व मायनॉरिटी काँग्रेस व सगळे फ्रंटलच्या वतीने त्यांचा निषेध करतो पाकिस्तानचा. आणि आमची जी मोदी सरकार आहे, आमची एक मागणी आहे मोदी सरकारला, जसा इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर हल्ला करून त्यांचे 2 तुकडे केले होते, बांगलादेश आणि पाकिस्तान, तसं काहीतरी करावा. जम्मू काश्मीरमध्ये जे काही घटना घडली आणि भारतीय सैन्यांचे जे काय बलिदान झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी जमले. यापूर्वी पक्ष कार्यालयामध्ये निषेध सभेचं आयोजन करण्यात आले. निषेध सभेचं आयोजन करून या ठिकाणी ठराव करण्यात आला आणि पाकिस्तान या घटनेला जबाबदार आहे हे प्रूफ झालं आणि सिद्ध करायची काही गरज नाही. म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून या घटनेचा निषेध केला आणि यापुढं अशा घटना घडू नये, याचा बंदोबस्त व्हावा आणि यासाठी सर्व मिळून एकत्र येऊन सर्व ताकदीने या अतिरेक्यांच्या हल्ल्याचा व मुकाबला करावा आणि भारत सरकारने आता कुठेही मागं पुढं न पाहता याच्यावरती ॲक्शन घेऊन पाकिस्तानला त्याचा धडा शिकवलाच पाहिजे. आज काँग्रेसच्या वतीने हा जो भ्याड हल्ला काश्मीरमध्ये 42 लोक ज्यांनी मारले त्यांचा पाकिस्तानचा बी निषेध केला, आम्ही काश्मीरवाल्यांचा बी निषेध केला. काँग्रेस पार्टीतर्फे सर्व फ्रंटलचे आमचा निषेधचा एक ठराव पास केला आम्ही. त्याच्यानंतर हा हे जे मोदी सरकार आहे, मोदी सरकार म्हणतो एक सिर के 10 सिर लाएंगे, आता 42 x 10 करा हे आणणार का खरंच? अरे ह्यासाठी फक्त काँग्रेस सरकारच पाहिजे. काँग्रेस सरकारच्या काळात बघा, इंदिरा गांधीजी होत्या, त्यांनी पंजाब विरुद्ध म्हणा, पाकिस्तान विरुद्ध म्हणा किंवा बांगलादेश विरुद्ध म्हणा, कसे फाळण्या केल्या आणि कसे तुकडे केले, स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यांनी हे निर्णय घ्यावा लागतात. तर हे मोदी सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. जस मी आता बोललो भाषणामध्ये, जसे मारामाऱ्या झाल्या तर आपण मारामाऱ्या झाल्या तर ताबडतोब सगळे लोक येतात. तसं काही यांनी काय कृत्य अजून काही केलंच नाही, म्हणजे पाकिस्तानवर हमला काय केला नाही किंवा काही दहशत निर्माण केली तसं काहीच केलेलं नाही आहे. त्याच्यासाठी इंटकतर्फे आम्ही
निषेध व्यक्त करतो. महिला काँग्रेसच्या वतीने मी पाकिस्तानच्या जाई निषेध करते. तसं आपल्या म्हणजे रात्री 3:30 वाजता निषेध करते मी पाकिस्तानचा. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.